हा मोबाईल कल्याणीचा आहे. ती जिन्यावरून पडण्याआधी तुम्ही तिला शेवटचा फोन केला होता. हो का असेल? काय बोललात तुम्ही तिच्याशी? अहो आता गरोदर भाचीशी काय बोलणार मी. विचारलं तिला, चौकशी केली तिची, कशी आहे तब्येत, काही खावासं वाटलं तर हक्काने सांग. काही झालं तरी मी तुझी मामी आहे, लहानाची मोठी केली तुला. पावसेने पूर्वीन हो तुझे डोहाळे असं बोलले मी तिला. आणि हो हा माझा नवीन नंबर आहे, तो सेव्ह करून ठेव, इतकंही सांगितलं तिला. नक्की एवढंच बोललात? हो एवढंच बोलले. खरं सांगा काय बोललात? आओ अक्का साहेब मी खरंच बोलते, आता तुम्हाला पटत नाही त्याला मी काय करू. हवं तर रुपेला विचारा. रुपे एवढंच बोलले ना ग मी. हो हो आणखी काही बोललेले नाही आहे मम्मा कल्याणीशी. चुप. राजलक्ष्मी, ए राजलक्ष्मी. अग नमस्कार. सुखी राहा. कल्याणीच्या बद्दल कळलं आणि मला तिथे राहावेच ना ग. मी यशवंताला म्हंटल की मला आधी घरी घेऊन चल. या तुझा सासरा आणि तुझ्या सासूचा सासरा अगदी देवासारखे धावून आलेत ग. मम्मा जीवावर बेतलं होतं तरी विनोद सुचतात ना तुला. मोबाईल कधी स्विच ऑफ केलास? मी त्या अक्कीचा साधा आवाज जरी ऐकला ना तरी कापरं भरतं मला. जाऊ दे मरू दे मी निघते. त्या अक्कीच्या डोक्यात संशयाचं भूत थैमान घालायच्या आधी इथून पळ काढलेला बरा. तसंही आपलं काम झालेलंच आहे. हो हो तू जा बाई इथून. तुला बघून आणखी काहीतरी आठवायचं तिला. जा चल. अरे सोहम घर सोडून गेला म्हणजे काय? त्याला शोधायचा प्रयत्न केला की नाही तुम्ही? त्याचा शोध नाही लागला कुठे? बाबा मी सगळीकडे बघून आलो, त्याच्या मित्रांकडे आपल्या परिचितांकडे, पण कुठेच नाही आहे तो. अगं कल्याणी कशी आहे? आहे तशीच आहे, मला तर काही सुचत नाही आहे मामाची. हे बघ राजलक्ष्मी, देवावरती विश्वास ठेवून आपण जेव्हा संकटाचाही प्रसाद म्हणून स्वीकार करतो त्याच वेळेला देव आपल्या उंजणीमध्ये सुखाचं दान टाकतो. ऐका मामाजी. परमेश्वर लीला आघात आहे रे कल्याणी. मला मी आलोय तुझा म्हातारा आजोबा. नाही नाही वाचवा, यांना काही उडणार नाही. माझा जीव घ्या, काही येऊ देणार नाही. बाळ काय होते तुला? डोळे उघड. काय झालं? काय होते तुला सांग मला. सासूबाई हो ग. म्हणजे येतोय येतोय. तू एक काम कर, थोडा वेळ पड पड. आता त्यांना बोलवून घ्या सासूबाई लगेच. हो त्यांच्या जीवाला धोका आहे. कसला धोका? काय बोलतेस तू कल्याणी? हो तो जीव घेईल त्यांचा, मारून टाकेल त्यांना. कल्याणी सोहमचा जीव कोण का घेईल? करण करण भाऊजी घेणार आहेत त्यांचा जीव. कल्याणी तू शांत. अगं करण कसं मारणार सोहमला? तो जीवंत तरी आहे का? अहो पण मला ते मुलाचे फोन येतात. ते सगळे तुझे भास आहेत. नाही अहो सासूबाई ते भास नाही आहेत. त्या मुलांनीच मला सांगितलं की तो करण आहे आणि तो माझ्या पोटी जन्म घेणार आहे, सूड घेणार आहे तो. कल्याणी वहिनी अगं काय बोलतेस तू?
करण का सोडू घ्यायला का भाऊ होता तो आमचा आपण त्यांनी आत्महत्या केली नव्हती त्यांचा खून झाला होता काय मला त्या मुलानेच सांगितलं हे सगळं कल्याणी अगं काय बोलतेस तू कसला खून कुठला सूड कोण खून करणार करणचा यांनी खून केलाय करण भाऊजींचा हो यांनीच खून केलाय करण भाऊजींचा आणि त्याचाच सूड गेला ते माझ्या पोटी जन्म घेणार आहे आणि म्हणूनच मी हे बाळ आणि मला स्वतःला संपवण्यासाठी जिन्यावरून स्वतःला झोकून दिलं कल्याणी अगं वेडी असत सासूबाई कसंही करून यांना शोधून आणव त्यांच्या जीवाला धोका आहे हे बघ कल्याणी सोहमच्या जीवाला धोका आहे हा भ्रम आधी डोक्यातून काढून टाक त्याला काहीही होणार नाही अगं त्याच्या नखालाही धक्का लावायची या कोल्हापुरात कोणाचीही हिंमत नाहीये नाही आजोबा मी जोपर्यंत यांना बघत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही देवकी ती शुद्धीर आल्यावर तिला औषध द्यायचं तेव्हा तिथे ठेवलंय घेऊन ये नको सासूबाई माझं तोंड कडू झालंय आधी चूळ भरून येते तोंड धुवून घेते पाहिलं ना मामाजी हे असं चाललंय सगळं तुम्ही म्हणता संकटांचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा पण हे कसलं संकट आलं बघताय ना तुम्ही राजलक्ष्मी कुणीतरी तिला फोन करतय आणि करण म्हणून तिच्याशी बोलतय हे मात्र नक्की म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तिला भास होत नाहीये म्हणजे कोणीतरी खरोखर कल्याणी वहिनीला फोन करतोय त्याला शोधायला अरे दुसऱ्या कोणाला काय आधी शोधून काढायला हवं आधी सोहमला शोधून काढायला हवं सोहम तिला दिसत नाही ना तोपर्यंत ती पूर्णपणी नाही होणार तिने ध्यास घेतलाय सोहमचा पाहताय ना तुम्ही सगळे अगदी बरोबर बोलतात तुम्ही लोक आधी सोहमला शोध फोन करणाऱ्या माणसाला मी शोधला माझी खात्री आहे ती कोणीतरी जवळचीच व्यक्ती आहे आ देखे जरा किस में कितना है दम जम के रखना कदम मेरे तुम्ही घाबरले ना मी का घाबरलीस ते अशा अचानक आलात ना तुम्ही म्हणून नाही रुपये मनात चोर असला ना की माणूस असा दिवसा ढवळ्या घाबरत कळलं मम्मा कुठे तुझी त्यांच्याशी बोलायचं ती मम्मा तर गेली घरी गेल्या अचानक न सांगता काय ग भाचीचे डोहाळे पुरवायला आल्या होत्या ना इतक्या लवकर कौतुक संपलं भाची शुद्धीवर येण्याआधीच फरार त्याचं काय झालं तिला ना एक महत्वाचं काम आठवलं म्हणून गेली अचानक महत्वाचं मला तरी कळू दे काय महत्वाचं काम होत असं इतकी घाईत होती ना ती काहीच नाही सांगितलं मला पण नाही माहिती करे काम त्यांचा जो नवीन फोन नंबर आहे ना तो दे तो माझ्याकडे नाहीये नाही काय ग खास तो नंबर देण्यासाठी त्यांनी कल्याणीला फोन केला आणि स्वतःच्या सख्या मुलीला नंबर दिला नाही कमाल हो ना खरंच आमची मम्मा पण ना कमालच करत असते एक एक घाई गडबडीत सगळंच विसरून जाते त्या घाई गडबडीत विसरतात आणि तू मुद्दामून विसरते स्वतःच्या सोयीने काय म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला तुला सांगितलं होतं ना मी कल्याणीला जर काही झालं तर तुला पळताभुई थोडी करेन आठवतंय हो पण मी खरंच काही नाही केलंय तुम्ही माझ्यावर का चिडताय काय केलंयस आणि कसं केलंय याचा शोध मी लावणारच आहे
हे प्रकरण मुळापर्यंत खणून काढणार आहे मी. अहो माझा खरंच काही संबंध नाहीये, खरं सांगते मी. तुझ्या खऱ्या बोलण्याचे मासले मी पाहिलेत ना खूप वेळा. ऑली, तू आणि तुझी ती कारस्थानी मम्माच या प्रकरणाच्या मागे याची मला 100% खात्री आहे. आणि नाही तुमचं पितळ उघडं पाडलं तर नावाची राजलक्ष्मी सरदेशमुख नाही. कळलं? तिला कसं कळलं सगळं? आता हे प्रकरण खणून काढणार म्हणजे आम्हाला त्यात गाडणार. मला सावध करायला हवं. कल्याणी बाळा एक नकोय मला. बरं मग दूध आणू का तुझ्यासाठी? काकू मला काही नकोय, हे नाही ना आले अजून. अगं काळजी करू नकोस, येईल तो, आपण शोधू त्याला. काकू हे लवकर यायला हवे तो, नाहीतर. कल्याणी कल्याणी शुद्धीवर आली इतक्या लवकर? नाही म्हणजे बरं झालं, सगळे इतके काळजीत होते. मी पण रूपात आहे पण अजून आले नाही आहेत. हे येतील ते, मला तरी यांचीच काळजी वाटते. काळजी तर माझी वाढली आहे. ही शुद्धीत आली म्हणजे माझी मम्मा मेली. नक्की कल्याणी काहीतरी पचकली असणार अक्की जवळ. मम्माला कळवायला हवं. रूपा अशी काय नुसतीच उभी आहेस तू इथे? काय नाही कल्याणी, तू आराम करा, मी बाकीच्या कामांचं बघते जरा. कल्याणीच्या फोनवर शेवटचा फोन कांचन मलाबाईंच्या नवीन फोन नंबरवरून आला होता. पण सोहमची माहिती अशी आहे की कल्याणीला फोन सार्वजनिक फोन बूथ मधून आले होते. याचा अर्थ सार्वजनिक बूथ मधून देखील कल्याणीला फोन आले होते. ते फोन कधी आले ती वेळ आणि तारीख आठवते. अनोळखी नंबर कल्याणीच्या फोन मध्ये पटकन सापडला. हाच तो अनोळखी नंबर. सोहमने त्यावर पुन्हा पुन्हा फोन केलेला दिसतोय. ठीक, आता उद्याच सोक्षमोक्ष करून टाकते. दादा थोडी माहिती हवी. कसली माहिती मॅडम? हा नंबर तुमच्या टेलिफोन बुथचाच आहे ना? हा नंबर आमचा टेलिफोन बुथचा आहे. मला सांगा, एक लहान मुलगा इथे फोन करायला येतो का? असं कसं सांगता येईल मॅडम? हल्लीची मुलं किती वधारलेत माहितीच ना तुम्हाला, आणि त्यातला तुम्ही कुठला शोधताय हे कसं कळेल मला? नाही म्हणजे बघा, 10-12 वर्षाचा असेल तो आणि त्याच्याबरोबर ही बाई येते बघा. ही होय आठवलं ना? नाही मॅडम, बघितल्याचं काही आठवत नाही मला. नीट बघा ना सर, म्हणजे कधी आधी मध्ये आली असेल ही बाई? पण मॅडम भरपूर लोक येतात त्यामुळे सकाळपासून मुलं आणखी म्हातारी माणसं काय लक्षात राहत नाही मॅडम. मम्मा सगळं प्लॅन प्रमाणे चाललंय असं वाटत असतानाच सगळ्या प्लॅनची वाट लागली आपल्या. काय झालं काय? अगं त्या अक्कीला संशय आलाय तुझ्यावर. नेहमीसारखीच इकडे येऊन उलट तपासणी करून गेली माझी. करू दे, तिच्या हाती काही लागणार नाही. अगं पण कल्याणी पण आली ना शुद्धीवर. तू काळजी करू नकोस रुपे,
मी स्वतः कल्याणीशी कधीच बोलले नाही. फोनवर बोलायचा तो लहान मुलगा, त्यामुळे आपला या सगळ्याशी काही संबंध आहे असं कुणाला वाटणार सुद्धा नाही. अम्मा, पण मूर्खासारखा पहिला फोन तू तिच्या मोबाईलवर केला होतास ना. हो, पण तो सार्वजनिक टेलिफोन बुथ करून केला होता, त्याला काय कळणार आहे. हे बघ मम्मा, पण आपण उगाच कशाला रिस्क घ्यायची. मला तर वाटतं तू थोडे दिवस गायब हो, कुठेतरी जा, म्हणजे संशय नाही येणार कोणाला तुझ्यावर. अगं पण कुठे जाऊ रुपे. तू चिंता मामा गेलाय ना, तिथेच जा, तेच बरं होईल. हा, तू म्हणतेस तसंच करते, पण मला फोन करून सांगत नाही ते काय काय होत आहे ते. हो ओके. हा चल चल बाय. रोहित, रोहित. रोहितला का म्हणते बाहेर आधी. रोहित कुठेस? काय झालं कसं? या रुपाली बाई, यजमान कुठे तुमचे? बोलवा त्यांना. रोहित, रोहित, रोहित बाहेर ये. काय झालंय कसं? ये इकडे सांगते. तुम्ही एवढं रागावून का बोलता? तोंड वर करून बोलायला शरम नाही वाटत तुला? अक्का साहेब, पण नक्की काय झालं हे सांगा तरी. हे मला विचारण्यापेक्षा तुमच्या चिरंजीवांना विचारा ना. या भोळ्या भावड्या चेहऱ्यामागे किती वाईट मन आहे ते आज कळलंय मला. अगं काय बोलतेस काय राजलक्ष्मी? असं काय केलंय काय रोहितने की ज्याच्यामुळे तू आज कधी नव्हे तर त्याच्यावरती हात उघडतेस? अक्कासाहेब, माझं रोहित तुमच्या शब्दाबाहेर कधीच नसतं, मग तुम्ही त्याला का मारलं? सांगणार ना देव, त्यासाठीच सगळ्यांना बोलवलंय मी. सोहम आणि कल्याणीच्या आयुष्यात जे वादळ उठले ते या रोहितमुळे. याने रचलाय कट. रोहितने? काय बोलताय तुम्ही आत्ता साहेब? तुमचं तुम्हाला तरी पटताय का? रोहित वरती हा आरोप लावण्यापूर्वी आमचा सोडा हो, पण त्याचं आणि सोहमचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचा तरी जरा विचार करा. पुराव्यांशिवाय मी बोलत नसते भाऊजी. माझ्या कल्याणीला जो मुलगा करण म्हणून फोन करतोय तो या रोहितच्या सांगण्यावरून. कसे माझा रोहित असं नीच काम करणं शक्यच नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमजाचे सगळे पडदे आता माझ्या डोळ्यावरून दूर झालेत. कल्याणीच्या या अशा अवस्थेत तिला रोहित मनस्ताप देतोय. अरे कुठे फेडशील आहे बाप, सांग ना. अरे मी सोहम किती जीव लावून आपला. कसं असं काहीही आत नाही आहे याच्यात. हो ना, ते कसं शक्य आहे? चुप. खरं सांग रोहित, कुठे लपवलंयस माझ्या सोहमला? बोल. कसं अहो काय करताय तुम्ही? माझा रोहित असं कसं करेल? मामांची तुम्ही तरी काही सांगा ना. राजलक्ष्मी, यावेळी तुझा काहीतरी गैरसमज झालाय. अगं रोहित असं का कर? अगं आपल्या कुटुंबातला सगळ्यात शांत आणि समंजस मुलगा आहे तो. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी निघालाय मुलगा. कुणाला संशय येणार नाही असा कट रचला याने. पण असं का करेल रोहित अक्का साहेब? आहे ना भाऊजी, कारण तर आहेच त्याच्याकडे. सर देशमुखांच्या वंशाचा दिवा आता कल्याणी आणि सोहम देणार हे कळल्यावर बिथरला हा, आणि मग याने कट रचला. सांग मला रवी, कुठे आहे माझा सोहम? बोल. कस आहे मला नाही माहित, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. सापकाने फोडूनच काढते तुला.
राजलक्ष्मी काय करतेस तू हे? रोहितवरती चाबूक उगारतेस? मामंजी, या रोहितनी जे केलंय त्याची हीच शिक्षा. चार फटके दिले ना की सगळं खरं बोलेल. अक्कासाहेब काय करताय? त्याला नका मारू, मला नाही बघवणार. तू गप्पा बसा रूपाली, तुझाच हात आहे याच्या डोक्यावर, म्हणून असा वागतोय. पण आज मी याला सोडणार नाही. त्याला नका मारू, त्याचा काही दोष नाहीये, त्याने काही नाही केलं. त्यानीच केलंय, मी सगळी माहिती मिळवली आहे. अहो, तुम्हाला मिळालेली माहिती खोटी आहे. खरी आहे, यानेच रचलंय हे कारस्थान. अहो, त्याने काहीच नाही केलंय. कुणी केलंय? माझ्या मम्मा.